कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सांगली शहर व परिसरात आजपासून कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे। याला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला असून शहर कडकडीत बंद होतं। दररोज भाजीपाला आणि किराणा साहित्य खरेदीच्या नावाखाली असणारी गर्दी ही गुरुवारी दिसली नाही। गणपतीपेठ, हर्बर्ट रोड, मारुती चौकातील दुकाने पूर्णपणे बंद होती। रस्त्यावरील वाहनांची संख्या देखील घटली आहे। शहरात दवाखाने, मेडिकल आणि रुग्णालय संबंधित व्यवसाय वगळता सर्व व्यवसाय बंद होते। पोलिसांनी अनेक ठिकाणी नाकाबंदी करून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई केली आहे। पोलीस अधीक्षक रस्त्यावर उतरताच रस्त्यांवरची गर्दी कमी झाली। कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय 15 मे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिलेत। याची अंमलबजावणी सांगली जिल्ह्यात सुरू आहे। मात्र जिल्ह्यातील रुग्णसंख्या आटोक्यात येत नव्हती। अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेक जण रस्त्यावर फिरत होते, तर किराणा भाजीपाला विक्रीसाठी सकाळी 7 ते 11 पर्यंतची वेळ दिली होती। मात्र 11 नंतर देखील रस्त्यावर गर्दी झाल्याचं चित्र होतं। त्यामुळे पालकमंत्री जयंत पाटील यांनी संपूर्ण जिल्हा हा 5 मेच्या मध्यरात्रीपासून 11 मे पर्यंत 8 दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला। अत्यावश्यक सेवेत मोडणारे किराणा व्यवसाय, भाजीपाला, बेकरी यांना देखील यातून वगळलं नाही। लॉकडाऊन मध्ये त्यांचा देखील समावेश केलाय। शिवाय संचारबंदी कलम लागू केलाय। सांगली शहरातील चित्र वेगळं दिसलं। दररोज सकाळी गणपतीपेठ, मारुती चौक, मार्केट यार्डात असलेली गर्दी दिसली नाही। केवळ सकाळी 7 ते 9 या वेळेत दूध व्यवसाय सुरू होता। शिवाय घरपोच दूध सेवा देखील यावेळी सुरू होती। तर चौकाचौकात बसणारे भाजी फळ विक्रेते देखील रस्त्यावर दिसले नाहीत। काही विक्रेत्यांना पोलीस आणि पालिका प्रशासनाने हुसकावून लावले। किराणा व्यावसायिकांनी देखील बंधन घातल्याने त्यांचे व्यवसाय बंद होते। त्यांना पार्सल सेवेची मुभा होती, मात्र पार्सल सेवा तशी दिसली नाही। पेट्रोल पंप सुरू होते, मात्र अत्यावश्यक व्यवसाय करणाऱ्यांच्याच वाहनांना पेट्रोल दिलं जात होतं, इतरांना पेट्रोल दिलं जात नव्हतं। त्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी होती। शहरात अनेक ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्स लावून नाकाबंदी सुरू केली आहे। ये जा करणाऱ्या वाहनांची चौकशी केली जाते। विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई देखील पोलिसांनी केली आहे। महापालिकेच्या पथकांनी देखील शहरातील अनेक ठिकाणी वॉच ठेवलाय। गुरुवारी मात्र कडक लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळालाय।